आपल्या प्रांतात आपल्या माणसांसोबतच सर्वच जण माणुसकीने वागतात, मात्र परदेशात देखील हीच माणुसकी जपली आहे कोकणी मुस्लिम असोसिएशन या एका संस्थेनं, आणि त्यांच्याच या कामाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. कोकणी मुस्लिम असोसिएशन बर्मिंगम या भारतीय कोकणी लोकांची स्वयंसंस्था नेहमीच एक मदतीचा हात म्हणून रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटत असते. कोकणी मुस्लिम असोसिएशन बर्मिंगम लंडन ही स्थानिक तसेच परदेशातील वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची संस्था आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशा संकटात या संस्थेनं लॉकडाऊनच्या काळातही अनेकांना अन्नधान्य वाटप करून मदतीचा हात दिला. तसेच मागील काही वर्षापासून निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालंय. घर शेती फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. वादळी वाऱ्यासह पावसानं अक्षरशः दैना उडवली. रायगड जिल्ह्यातील अनेक शहरातील परिसरात विविध भागात अनेक नागरिकांचे घराचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणं झाडं पडली. काही नागरिकांवरती बेघर होण्याचीही वेळ आली. अगोदरच कोरोनाचं संकट, त्यानंतर लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. अशा परिस्थितीमध्ये छतानं वादही राहिली नसल्यानं अनेकांचे कुटुंब उघड्यावरती पडलेत. त्यात 3 जून 2021 रोजी निसर्ग चक्रीवादळात रायगड रत्नागिरी दोनही जिल्ह्यात अनेक गावातील बहुतांश घरे मंदिरं मस्जिद उद्ध्वस्त झाल्यानं लोकांचे घरातील अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पावसात भिजत असल्यानं लोकांना मोठमोठ्या संकटांना सामोरे जावं लागलंय. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं जाहीर करण्यात आलेली मदत पुरेशी नव्हती. अशावेळी ही कोकणी मुस्लिम असोसिएशन बर्मिंगम या संस्थेनं सर्वप्रथम पुढाकार घेऊन इतर खासगी संस्थेसह कोकणी मुस्लिम असोसिएशन, समीर उके आदिल प्रकार आणि पदाधिकारी सदस्यांनी सर्वधर्मीय समभाव जोपासत गोरगरीब नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ऐन पावसाळ्यात निवारा उभारण्यासाठी नागरिकांना पत्रे आणि आर्थिक आवश्यक मदत केली आहे. त्यानंतर सध्या सुरू असलेला मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून कोकणी मुस्लिम असोसिएशनने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. दररोज लागणारे अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे 800 किट कैसर वलाले आ, मुबशीर जमादार, हसन काझी, शकूर घनसार, अब्दुल्ला घनसार आणि पत्रकार सरफराज दर्जी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हे सामाजिक कार्य अभिमानास्पद असल्यानं कोकणी मुस्लिम असोसिएशन बर्मिंगम यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. कोकणी मुस्लिम असोसिएशन बर्मिंगम की तरफ से रमजान के फूड पैक्स तकसीम हो रहे हैं और यहाँ पर हम लोग इस वक्त में धागांव इस गांव में हैं और यहाँ के सदर मोहतरम तशीफ वर्मा है. हमने कोकणी मुस्लिम असोसिएशन बर्मिंगम मस्जिद अल फलाह की तरफ से ये जो किट्स हैं उनकी तकसीम के सिलसिले में जिम्मेदारी उन पर दी है. अल्हम्दुलिल्लाह यहाँ के लोगों ने खैर मकदम किया है और सभी का खास तौर पे शुक्रिया भी अदा किया है. मैं चाहता हूँ कि सदर मोहतरम इस मौके पर कुछ कलमात अदा करें. रोज हमारे अतराफ से आए हुए हमारे शिव के जनाब सुरवे साहब हैं, लाटवंश के हमारे सदर साहब मुरादपुर के जनाब कैसर वलेल साहब हैं, हमारे सरपंच साहब के बरखुद्दार जनाब वहीद भाई हैं और सदर दीगर अफराद हमारे यहाँ पर मौजूद हैं. लिहाजा सबों के ताउन से हम ये काम सर अंजाम तक पहुँचाएंगे, ऐसी उम्मीद रखते हैं. बहुत बहुत शुक्रिया. ये रत्नागिरी का पूरा सेक्शन इस बार कैसर वल्ले साहब और उनके साथी संभाल रहे हैं अल्हम्दुलिल्लाह. और इस काम में हमारे खास तौर पे हुसैन साहब ने बहुत मेहनत की है, मुंबई से लेकर अब तक वो हमारे साथ में है. इसी तरह सरफराज भाई कैमरे में है और दीगर सभी अहबाब हमारे सईद भाई मसला से तशरीफ लाए हैं. हम सभी को इस वक्त में खुसूसी तौर पर रमज़ान की मुबारकबाद देते हैं और दुआ करते हैं कि इस काम में अल्लाह ताला कामयाबी अता फरमाए और मुसलमानों को हर मुश्किलों से दूर फरमाए. प्रतिनिधि सरफराज दर्जी, न्यूज टुडे 24 रायगढ़. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.